जय हिंद मित्रांनो मी महेश गुरव सांगली पोलीस तर मित्रांनो यस आर पी एफ म्हणजे नक्की काय बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता की सर एस आर पी एफ म्हणजे नक्की काय आणि जिल्हा पोलीस आणि एस आर पी एफमध्ये काय फरक आहे एस आर पी एफची ही नक्की कशी होते त्यासाठी हाईट किती लागते त्याचबरोबर एस आर पी एफचे महाराष्ट्रामध्ये नक्की किती गट आहेत असे असंख्य प्रश्न मला बऱ्याच जणांनी वारंवार विचारले होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एस आर पी एफ म्हणजे नक्की काय आणि एस आर पी एफची जी नोकरी आहे ती नक्की कशी असते काय काय केलं पाहिजे त्याची भरती कशी असते व ड्युटी कशी असते जिल्हा पोलीस आणि एस आर पी एफमध्ये फरक काय या सर्व गोष्टी आपण डिटेल वाईज जाणून घ्यायच्या आहेत तर चला बघूयात व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा यामध्ये बरेच असे प्रश्न येणार आहेत की जे पोलीस भरतीला एस आर पी एफच्या स्पेशली भरतीला विचारले जातात त्यामुळे नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर चला बघूया तर मित्रांनो एस आर पी एफ म्हणजे नक्की काय त्याचा फुल फॉर्म काय स्टेट रिझर्व पोलीस फोर्स म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल तर मित्रांनो एस आर पी एफची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे तर आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एस आर पी एफची स्थापना झाली तर ती स्थापना झाली कुठे तर पुण्यामध्ये पोरबंदर येथे एस आर पी एफची स्थापना झाली त्याचबरोबर जिल्हा पोलीसची स्थापना जी आहे ती दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला झालेली आहे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते नोट करून ठेवत जावा कारण ह्यावरती नक्की प्रश्न विचारले जातात पोलिस भरतीला आणि एस आर पीला हा विचारलेला प्रश्न आहे की एस आर पीची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे तर पुणे येथे पोरबंदर येथे एस आर पीची स्थापना आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली तर एस आर पी जी आ... नोकरी आहे एस आर पी एफची किंवा एस आर पी जो ड्रेस कोड आहे तो जिल्हा पोलीसपेक्षा कसा वेगळा आहे कसा आपण ओळखू शकतो एस आर पी एफचा कोड जिल्हा पोलीसची जी कॅप आहे तुम्ही बघितलेली आहे ती कॅप जी आहे ती उभी असते त्या त्याचबरोबर जी एस आर पी एफची कॅप आहे ती गोल कॅप असते राऊंड कॅप असते तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले असणार आहे तो फरक आहे त्याचबरोबर एस आर पी एफचा जो ड्रेस आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच उजव्या खांद्यावरती तो जो व्यक्ती कुठल्या ग्रुपचा आहे कुठल्या गटाचा आहे त्याची संख्या ही उजव्या खांद्यावरती दिलेली असते म्हणजे समजा स एक नंबर गटचा जर एस आर पी एफचा माणूस असेल किंवा पाच नंबर दौंडचा असेल सात नंबर असेल दहा नंबर सोलापूरचा असेल तर त्याच्या खांद्या उजव्या खांद्यावरती एस आर पी एफच्या आकडा म्हणजे आकडा दिलेला असतो तो कितव्या कोणत्या ग्रुपचा आहे ते तिथं दर्शवलेलं असतं यावरून आपल्याला समजतं की तो व्यक्ती जो आहे तो एस आर पी एफचा आहे तर मित्रांनो एस आर पी एफची जी नोकरी आहे ती खूप चांगली आहे खूप रॉयल नोकरी आहे बऱ्याच जणांनी विचारलं होतं की सर एस आर पी एफला हाईट किती लागते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जिल्हा पोलीस साठी जी हाईट लागते ती एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते परंतु एस आर पी एफचा एक प्लस पॉईंट काय आहे तर एस आर पीमध्ये हा प्लस पॉईंटच मांडला जाऊ शकतो आपण कारण एस आर पी जवळपास तीन सेंटीमीटर हाईट जास्त लागते म्हणजेच एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट ही पोलीस भरतीसाठी लागते एस आर पी एफच्या म्हणजेच जे ग्राउंडसाठी चांगली मुलं आहेत ग्राउंडला चांगले आहेत त्यांची हाईट चांगली आहे त्या मुलांना एक प्लस पॉईंट असतो की बाबा एस आर पी एफला तुम्ही फॉर्म भरून एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा तुमची हाईट जास्त असेल तर तुम्हाला तो प्लस पॉईंट असतो कारण एकशे अडुसष्टच्या खालची जी लोक आहेत ती एस आर पीला भरू शकत नाही अप्लाय करू शकत नाहीत त्यामुळे हा प्लस पॉईंट आहे की एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त हाईट असेल तर तुम्हाला एस आर पी एफला फॉर्म भरता येतो त्याचबरोबर एस आर पी एफ जी आहे त्याची जी, जी नोकरी आहे मित्रांनो ती कधीही तुम्ही बघितला असाल बऱ्याच ठिकाणी सणवार असतील मोठे मोठे सण असतात गणपती असेल ईद असेल द त्याचबरोबर नवरात्री असेल तर ग गन... जे ज्या जिल्ह्यामध्ये एस आर पी आहे ज्या जिल्ह्यामध्ये सेन्सिटिव आ... सण वार असतात त्या ठिकाणी एस आर बी तुकडी पाठवली जाते म्हणजे जी नोकरी आहे एस आर पी ती एकट्या एक ते... एक दुस दुसऱ्याला नसून ही ग्रुपमध्ये असते म्हणजेच पंधरा वीस पंचवीस तीस जणांचा कंपनी असते कंपनी म्हणजेच त्यामध्ये पंचवीस ते तीस लोक एकत्र असतात ती ए बी सी डी अशा स्वरूपाच्या कंपन्या असतात आणि त्या कंपन्या ग्रुपमध्ये काम करत असतात त्यामुळे तुम्हाला इंडिव्हिज्युअल कुठंही ड्युटी लागत नाही ड्युटी लागली तर ती ग्रुपमध्ये ड्युटी लागली जाते त्याचबरोबर अजून एक प्लस पॉईंट असा आहे एस आर एफचा की तुम्हाला जिल्हा पोलीस जी आहे ती जिल्ह्यापुरतं मर्यादित ड्युटी असते कदाचित जर मोठा बंदोबस्त असेल तरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तो बंदोबस्त पाठवला जातो परंतु एस आर पी एफ तुम्हाला अदर जिल्ह्यामध्ये तर जाऊ शकता तुम्ही त्याचबरोबर बाहेरच्या स्टेटमध्ये बाहेरच्या राज्यामध्येच देखीलसुद्धा तुम्हाला बंदोबस्तला जाऊ शकता तुम्ही फिरू शकता चान्स मिळू शकतो म्हणजे मोठे मोठे इलेक्शन असतील मोठे सण असतील कोणतेही मोठे बंदोबस्त असतील तर दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये देखील एस आर पी एफचा बंदोबस्त जातो हा एक प्लस पॉईंट आहे त्याचबरोबर ग्रुपने काम केलं जातं ग्रुपने तुम्हाला काम करण्याची जी मजा आहे जी ग्रुपने काम करण्याची जी त्यांची जी ही आहे ती तुम्हाला बघायला मिळते त्यामुळे एस आर पी एफमध्ये नोकरी ही खूप चांगली आहे त्याचबरोबर एस आर पी बरोबर तुम्ही अजूनही बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये आहेत की एस आर पीच्या विचारल्या जाणाऱ्या सर्वात जास्त जी महत्त्वाची गोष्ट आहे प्रश्न आहे तो म्हणजे कोणता तर एस आर पी एफमध्ये राज्यामध्ये एस आर पी एफच्या तुकड्या किती आहेत म्हणजे एस आर पीचे गट किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये एस आर पी सोळ्या सोळ्या तुकड्या आहेत सोळं सोळा गट आहेत आणि ह्या कोणत्या कोणत्या ह्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण हे जे एस आर पीला जे उतरणारे जे मुलं आहेत या शंभर टक्के एस आर पी चे जे गट आहेत त्यावरती एक प्रश्न विचारला जातो यामध्ये असं देखील विचारलं जातं की बाबा चार जिल्हे दिले जातात आणि या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये एस आर पीची तुकडी नाही आहे ते, ते, ते सांगा असंही येतं त्यामुळे तुम्हाला एस आर पी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे हे पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे तर मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्ही ते नोटडाऊन करून घ्या की एस आर पीच्या तुकड्या कुठं कुठं आहेत तर सोळा ज्या तुकड्या आहेत त्या आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्या कोणत्या कोणत्या आहेत मी सांगतो जी पहिली आहे व दुसरी आहे ती पुण्याला आहे एक आणि दोन जी आहे ती पुण्याला आहे त्याचबरोबर तीन नंबर जी आहे ती जालन्याला आहे त्याचबरोबर नागपूरला चार नंबर आहे त्याचबरोबर पाच नंबरची जी तुकडी आहे ती दौंडला आहे सहा नंबरची तुकडी जी आहे ती धुळ्याला आहे त्याचबरोबर सात नंबरची जी तुकडी आहे ती दौंडलाच आहे त्याचबरोबर आठ नंबरची जी तुकडी आहे म्हणजेच जे दल आहे आठ नंबरचं जे गट आहे तो मुंबईला आहे त्याचबरोबर नऊ नंबरचं आहे ते अमरावतीला आहे त्याचबरोबर दहा नंबरचा जो आहे तो सोलापूरला आहे एम एच तेरा सोलापूरला आहे ते त्याचबरोबर अकरा नंबरचा आहे तो नवी मुंबईला आहे नवी मुंबई येथे आहे अकरा नंबरचा त्याचबरोबर बारा नंबरचा आहे तो हिंगोलीला आहे आणि तेरा नंबरचा आहे तो पुन्हा नागपूरला आहे त्याचबरोबर चौदा नंबरचा आहे तो औरंगाबादला आहे पंधरावा नंबरचा जो आहे तो गोंदियाला आहे सोळावा नंबरचा जो आहे तो कोल्हापूरला आहे त्यालाच आय आर बी देखील म्हणतात तर अशा ज्या तुकड्या आहेत सोळा ह्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण आहेत ह्या तोंडपाठ असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि एस आर पी एफवरती शंभर टक्के हा प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो जर तुमची इच्छा असेल की एस आर पी एफला तुम्हाला नोकरी करायची आहे एस आर पी एफमध्ये भरती व्हायचं आहे तर एस आर पी एफसारखी सारखी रॉयल नोकरी दुसरी नाही आहे चांगली नोकरी खूप छान आहे आणि ह्या ज्या को ज्या कोणत्या जिल्ह्यात एस आर पी आहे त्या तुम्ही जर त्या जिल्ह्यातले असाल तर नक्कीच तुम्ही एस आर पीला ट्राय करू शकता एकशे अडुसष्टपेक्षा जास्त तुमची हाईट लागते त्यासाठी आणि जे एज्युकेशन आहे ते, ते, ते कंपल्सरी बारावी पास सगळ्यांना माहीतच आहे ते तर असं जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत एस आर पीबद्दल बऱ्याच जणांनी विचारल्या होत्या तर ह्या काही गोष्टी आहेत आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण तुमच्या एक लाईकला तुम्हाला लाईक करायला पैसे पडत नाहीत त्याचबरोबर मित्रांनो एक प्रश्न विचारतो तुम्हाला की भारताची स पहिली जी आय पी एस महिला आहे तिचं नाव काय खाली कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा त्याचं उत्तर की पहिली भारतीय आय पी एस महिला कोण आहे त्या तर मित्रांनो असा जो एस आर पीबद्दलची जी, पी जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची होती यावरती नक्की प्रश्न पडतो जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती एसआर पीबद्दल तर ही माहिती आहे महत्त्वाची त्यावरती नक्की ह्या काही गोष्टी आहेत त्या नोट्स काढून घ्या आणि एस आर पीबद्दल अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात आणि तुमच्या जिल्ह्यात एस आर पीचा कोणती तुकडी आहे का खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनचं बटन नक्की दाबा जय हिंद जय महाराष्ट्र